जिले के सांसद नवनीत राणा और रवि राणा ने हर साल की तरह इस साल भी दिव्यांग और बेसहारा अनाथ बच्चों के साथ दिवाली मनाई। दिवाली के अवसर पर दिव्यांग मानसिक रूप से विक्षिप्त निराश्रितों को बड़ी संख्या में राणा दंपति के गंगा सावित्री निवास पर आमंत्रित किया गया और उन्हें साड़ियाँ और किराने की किटें उपहार में दी गयी। राणा दंपति से प्राप्त सामग्री के लिए नेत्रहीन दिव्यांग भाइयों ने राणा दंपति को धन्यवाद दिया। नहीं, दर वर्ष में गंगा सावित्री निवासी थे दिव्यांग अंध मतिमंद या सगळ्या कुटुंबासोबत गंगा सावित्री निवास माझ्या राहत्या घरी खासदार नवनीत राणा आणि मी माझं पूर्ण कुटुंब यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी करतो। त्यांना ड्रेस देतो, साडी देतो, किराणा देतो आणि मला असं वाटतं की मला मी जर हे दिवाळी जेव्हा साजरी करतो असं वाटतं की माझी दिवाळी खरी ही आहे, जे आज 25 दिवसापासून 78,000 कुटुंबांच्या घरी आम्ही किराणा वाटप केलं। 2,00,000 किराणाच्या किट अजून दिवाळी झाल्यानंतर महिनाभर आम्ही वाटप करणार आहे आणि आवर्जून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फोन केला, सगळ्या दिव्यांगांसोबत ते बोलले, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि 1,500 रुपये जो पगार आहे तो दर महिन्याला त्यांच्या खात्यात येईल। पहिले 600 होता, मग 1,200 झाला, आता 1,500 झाला आणि मी त्यांना मागणी केली की 3,000 झाला पाहिजे यांचा पगार आणि त्या मागणीला त्यांनी जुजोरा दिला आणि 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात पगार येईल हे सुद्धा सगळ्या दिव्यांगांना एक शाश्वत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या असं वाटतं मला। देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नेहमी ते सुद्धा या दिव्यांगांसोबत बोलून दिवाळी साजरी करतात हे दिसलेलं आहे आणि मी या सगळ्या दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी करताना मला असं वाटते ज्यांना हात पाय डोळे जे की देवान सगळं दिलेलं आहे हे जर त्यांना दिसत असेल तर प्रत्येक राजकीय नेत्यांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली पाहिजे। मागे काही उद्देश नाही आहे, माणूस की या नात्याने आम्ही राजकीय क्षेत्रा जरी असलो तर मला वाटते की ज्या लोकांना खरी गरज दिवाळीची आहे आणि ज्यांच्या चेहऱ्यावर हे स्माईल आणण्याचं जे काम आहे आमच्यासारखी लोकांनी ते केलं पाहिजे आणि मला वाटते की ज्या दिवाळी ज्या दिवशी दिवाळीची आपण लक्ष्मीपूजा करतो तर त्या माताची जर आपण हात पाले तर ते असंच असते खाली लोकांना देण्यासाठी आणि तेच या लोकांना कुठे ना कुठे समाजांनी एक दूर करून ठेवलेलं आहे आणि आपले लोकही त्यांना जास्त जवळ घेत नाही म्हणून त्यांना एक विश्वास देण्यासाठी की राजकीय जरी लोक असले तर असे लोकांना जर घेऊन दिवाळी साजरी केली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल, गरीब लोकांना जे गरजू आहे त्यांना आपण आज दिव्यांग लोकांना किराणा देतो त्याच्यासोबत महिलांना साडी पुरुषांना ड्रेस हा देऊन त्यांच्या आज दिवाळीचा सण आम्ही साजरा करतो आणि मला वाटते माझी दिवाळी तर 2 महिने पहिलेच सुरू झाली जेव्हा गोरगरिबांच्या घरी किराणा पोहोचवण्याची तयारी झाली आणि किराण्याचं पॅकिंग सुरू झालं मला वाटते आमची दिवाळी तर त्याच दिवशी सुरू होऊन जाते। NBC News के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।